आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून त्यांनी जे काय आपण आपल्या राज्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून चालू आहे त्या बाबतीत वक्तव्य हे दिलेलं आहे। आणि जर तुम्ही अख्खी प्रेस कॉन्फरन्स बघितली तर त्याच्यातून अनेक गोष्टी आपल्या सर्वांना कळतील। आणि शेवटी लोकशाहीच्या माध्यमातून भाजपला राज्यामध्ये त्या ठिकाणी सत्यात येता येत नाही। जसं की पदवीधर इलेक्शन असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन असेल, तर मग त्याला कुठला पर्याय राहतो? तो ईडी आणि सीबीआयचा। तो त्या ठिकाणी राजकीय हेतूतून भाजपा असेल त्या ठिकाणी त्याचा वापर करते, हे खरंच चूक जातच आहे ना। आता तुम्ही कोणालाही विचारा, तिथं गेला जातो टपरीवाल्याला विचारलं तरी तो म्हणेल की महाविकास आघाडी सरकारला त्या ठिकाणी टार्गेट केलं जातं, कारण बीजेपीकडे राहिलंच दुसरं काय नाही। टार्गेट फक्त करायचं, राजकारण करायचं, पण राज्याच्या हिताचा एकसुद्धा प्रश्न मांडायचा नाही। न विदर्भाला मराठवाड्याला जेव्हा पाऊस जास्त झाला तेव्हा गुजरातला 1000 कोटी दिले, मग आपल्या राज्यासाठी 1 रुपयासुद्धा या विरोधी पक्षाने त्या ठिकाणी मागितलं नाही केंद्र सरकारला। NDRF SDRFच्या माध्यमातून त्यात केंद्राचा वाटा असतो, तो मिळाला नाही, तरीसुद्धा आपल्या राज्याने त्या ठिकाणी मदत केली। त्याच्याचबरोबर कोल्हापूर आणि आपला सांगली परिसरामध्ये कोकणात जो पूर आला, 2.5 महिन्यानंतर केंद्राचे पथक आले बघायला की पूर कुठे। मग अशा प्रकारे तुम्ही जर महाराष्ट्राची गळचेपी त्या ठिकाणी करत असताना फक्त राजकारणाचं हित बघत असता तर लोक काय एवढी साधी नाही, त्यांना कळतं की भाजप फक्त राजकारण करत आहे। तर येत्या काळामध्ये कळेल आपल्याला काय। अल्पवयीन मुली आणि महिलांवर अत्याचारांची घटना वारंवार होते, याबद्दल काय सांगणार? आपलं राज्य असो आपला देश असो, अशा प्रकारच्या घटना घडणं योग्य नाही। त्याच्यामध्ये जर आपला फक्त फरक एवढाच, बाकीच्या राज्यामध्ये ज्या घटना घडतात जसं की शेतकऱ्याला चिरडलं जातं, महिलेवर अन्याय होतात, तिथं अन्याय करणारा जो व्यक्ती असतो तो कधी सापडला जात नाही। पण आपल्या राज्यामध्ये त्याच दिवशी नाही दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीला पकडलं जातं आणि त्याच्यावर त्या ठिकाणी ॲक्शन ही घेतली जाते। पण कुठल्याही संस्कृतीमध्ये अशा प्रकारच्या घटना ह्या घडू नये ना। आता वानखेडे साहेबांना जर आपण त्या ठिकाणी प्रश्न योग्य असे प्रश्न विचारत असू ज्याचे उत्तर त्यांच्याकडे नाही, आणि ते उत्तर ते देण्याऐवजी राजस्थानवरनं जर धमकीचा फोन येत असेल त्याच्यावरूनच आपण समजून घ्या की वानखेडे साहेबांची ओळख कुठपर्यंत आहे। आता शेवटी त्या बाबतीत तर मलिक साहेबांना जास्त माहिती, मला काय माहीत नाही। माझं एवढंच म्हणणं आहे योग्य ती कारवाई आणि न कुठल्याही राजकीय व्यक्तीला त्याच्यामध्ये न घेता, जसं भाजपचे काही कार्यकर्त्यांना त्या तपासामध्ये घेतलेल्या, अशा गोष्टी न करता स्वच्छ अशी कारवाई त्या ठिकाणी व्हावी, इन्व्हेस्टिगेशन व्हावं आणि योग्य तो निर्णय त्या यंत्रणेच्या माध्यमातून घेण्यात यावं। आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून त्यांनी जे काय आपण आपल्या राज्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून चालू आहे त्याबाबतीत वक्तव्य हे दिलेलं आहे। आणि जर तुम्ही अख्खी प्रेस कॉन्फरन्स बघितली तर त्याच्यातून अनेक गोष्टी आपल्या सर्वांना कळतील। आणि शेवटी लोकशाहीच्या माध्यमातून भाजपला राज्यामध्ये त्या ठिकाणी सत्यात येता येत नाही। जसं की पदवीधर इलेक्शन असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन असेल, तर मग त्याला कुठला पर्याय राहतो? तो ईडी आणि सीबीआयचा। तो त्या ठिकाणी राजकीय हेतूतून भाजपा असेल त्या ठिकाणी त्याचा वापर करते, हे खरंच चूक जातच आहे ना। आता तुम्ही कोणालाही विचारा, तिथं गेला जातो टपरीवाल्याला विचारलं तरी तो म्हणेल की महाविकास आघाडी सरकारला त्या ठिकाणी टार्गेट केलं जातं, कारण बीजेपीकडे राहिलंच दुसरं काय नाही। टार्गेट फक्त करायचं, राजकारण करायचं, पण राज्याच्या हिताचा एकसुद्धा प्रश्न मांडायचा नाही। न विदर्भाला मराठवाड्याला जेव्हा पाऊस जास्त झाला तेव्हा गुजरातला 1000 कोटी दिले, मग आपल्या राज्यासाठी 1 रुपयासुद्धा या विरोधी पक्षाने त्या ठिकाणी मागितलं नाही केंद्र सरकारला। NDRF SDRFच्या माध्यमातून त्यात केंद्राचा वाटा असतो, तो मिळाला नाही, तरीसुद्धा आपल्या राज्याने त्या ठिकाणी मदत केली। त्याच्याचबरोबर कोल्हापूर आणि आपला सांगली परिसरामध्ये कोकणात जो पूर आला, 2.5 महिन्यानंतर केंद्राचे पथक आले बघायला की पूर कुठे। मग अशा प्रकारे तुम्ही जर महाराष्ट्राची गळचेपी त्या ठिकाणी करत असताना फक्त राजकारणाचं हित बघत असता तर लोक काय एवढी साधी नाही, त्यांना कळतं की भाजप फक्त राजकारण करत आहे। तर येत्या काळामध्ये कळेल आपल्याला काय। अल्पवयीन मुली आणि महिलांवर अत्याचारांची घटना वारंवार होते, याबद्दल काय सांगणार? आपलं राज्य असो आपला देश असो अशा प्रकारच्या घटना घडणं योग्य नाही। त्याच्यामध्ये जर आपलं फक्त फरक एवढाच, बाकीच्या राज्यामध्ये ज्या घटना घडतात जसं की शेतकऱ्याला चिरडलं जातं, महिलेवर अन्याय होतात, तिथं अन्याय करणारा जो व्यक्ती असतो तो कधी सापडला जात नाही। पण आपल्या राज्यामध्ये त्याच दिवशी नाही दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीला पकडलं जातं आणि त्याच्यावर त्या ठिकाणी ॲक्शन ही घेतली जाते। पण कुठल्याही संस्कृतीमध्ये अशा प्रकारच्या घटना ह्या घडू नये ना। आता वानखेडे साहेबांना जर आपण त्या ठिकाणी प्रश्न योग्य असे प्रश्न विचारत असू ज्याचे उत्तर त्यांच्याकडे नाही, आणि ते उत्तर ते देण्याऐवजी राजस्थानवरनं जर धमकीचा फोन येत असेल त्याच्यावरूनच आपण समजून घ्या की वानखेडे साहेबांची ओळख कुठपर्यंत आहे।
आता शेवटी त्या बाबतीत तर मलिक साहेबांना जास्त माहिती, मला काय माहीत नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, योग्य ती कारवाई आणि न कुठल्याही राजकीय व्यक्तीला त्याच्यामध्ये न घेता, जसं भाजपचे काही कार्यकर्त्यांना त्या तपासामध्ये घेतलेलं, अशा गोष्टी न करता स्वच्छ अशी कारवाई त्या ठिकाणी व्हावी, इन्व्हेस्टिगेशन व्हावं आणि योग्य तो निर्णय त्या यंत्रणेच्या माध्यमातून घेण्यात यावा.